उमा, तुझं आणि दादाचं अहंकार ठेचून नाही एक दिवस माझ्या पायाशी आणलंय ना, नावाची लाली नाही लाली. उमा, उमा, हां काय हो? या काय लाकडं उभी काय झाली? काय बघू, हे बघा केव्हा माझे असं कसं होय. मी काल रात्री लाकडं सगळे व्यवस्थित झाकून ठेवले होते गोंडपाटण, रात्री तर काय पाऊस पण येऊक नाही, मग लाकडं ओली कशाने झाली? ठीक आहे, रात्री एखादी सर येऊन गेली असेल, आपल्याला कळली नसेल म्हणून ओली झाली असेल. आजपासून आपण लाकडं आतमध्ये ठेवूया म्हणजे ओली होणार नाही. हा ठीक आहे, पण तुमका आता गरम पाणी लागत ना आंघोळी. एकदम गारपणा आंघोळी काय फरक पडत? नाही नाही कशा, मी गॅसवर पाणी गरम करते तुमच्यासाठी. उमा, माणसाक सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायची सवय हवी ना. करतो एक दिवस थंड पाण्याने आंघोळ. आपण एक लक्षात ठेवा, तुम्ही आणि ओवी गॅस व पाणी गरम करून घ्या आंघोळीला. का सांगतोय, पावसाळा आहे, उगीच आजारपणाला आमंत्रण नको. झालाच कसा होताच कळत नाही. मी खरंच नीट सगळं झाकून ठेवले होते तरी ओली झाली लाकडा. जाऊ दे, तुम्ही मनाला लावून घेऊ ना. आणि हो, उद्या तुमची वटपौर्णिमेची पूजा आणि उपास असत ना, मग त्यासाठी काय काय सामान लागल त्याची यादी मला आत्ताच देऊन ठेवा, म्हणजे उद्या येताना सामान घेऊन येते. दरवर्षी दायची जातीन सगळ्या तयारीचं बघायची आणि आम्ही तिघी अगदी निश्चिंत असायचं. मी दायचीच्या हाताखाली लुडबुड करत होते, पण मंजू आणि लालिताईंका तर त्या तयारीतला कायच माहीत सुद्धा नाही. अहो ऐका ना, त्या वटपौर्णिमेचं सामान सगळ्या 4-5 जणींच्या हिशोबाने आणा. हो आणेन ना, तसं आहे मी उमा तुमच्या शब्दाबाहेर ना, तुमकं ठाऊ का हो काहीतरीच काय तुमचा कोणीतरी ऐकलं तर तुम्ही पण ना लवकर पाणी ठेवा. सॉरी ना ग मंजू आत्या, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. अगं मंजू आत्या, चुकले मी. चुकले चुकले तर मीच अगं तुला इथे ठेवून. प्रेमात एवढी वेडी झालीस ना की एखाद्याचा जीव घेशील. चारू, अगं ठेवत होते मी. अगं रे, आता मला पण तुझी भीती वाटायला लागली. हो मंजू आत्या, मला खरंच समजत नाहीये मी असं का केलं. मी तुझ्याशी असं नव्हतं वागायला हवं, परत असं कधीच नाही होणार खरंच. तू माझ्यावर असं रागवू नकोस ना ग. सॉरी, मी तू सांगशील तसं सगळं करेन, सगळं. आणि तुला कधीच कधीच उलटून बोलणार नाही. मंजू आत्या, आता मी उठा भाषा काढू का? हां थांब, मी उठा भाषा काढते म्हणजे तुझा राग शांत होईल. आणि तुझा राग शांत होईपर्यंत मी उठा भाषा थांबवणार नाही. मंजू आत्या, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. मंजू आत्या, कर ना ग माफ, आता पाय दुखायला लागले. हो गं थांब,
काय करतोस या? काही गरज नाही या सगळ्या करूची, कळला काय? या मंजूक पण ना एवढं भाव देऊची काही एक गरज नाही या. ही ना त्या लोकांका जाऊन मिळालेली हा, कळलं काय? हो नाही लाली अत्त्या, उलट आता मंजू अत्त्याला पण समजलंय की आपण तिघी एक टीम आहोत आणि आपल्यातलं कुणीच ओवीच्या टीम मध्ये जाणार नाही. हो ना गा अत्त्या? चारू, मला जमेल तसा चहा आणि नाश्ता करून ठेवलाय, ज्याला हवंय त्याने आपल्या हाताने घ्या आणि खा. बघलास चारू, एका म्हणतात धबधबो, आता कसा जमलाय का चाय आणि नाश्ता करू? काय नाही गो, काल ना काम करूची नव्हती ना म्हणून नाटक होती हिची, दुसरा काय नाही. नाही नाही लाली अत्त्या, अहो तुमचा काहीतरी ना गैरसमज होतोय. अहो मंजू अत्त्याला खरंच बरं नव्हतं, मी स्वतः होते ना तिथे. हा ओवीच्या हातचं औषध घेऊन चुकली ती, पण पुन्हा असं नाही होणार असा शब्द मी तुम्हाला देते तिच्या वतीने. हा बरं बरं, तिने जा काय केलंय ना तर घेऊ दे माझ्यासाठी, भूक लागली आहे मका. मंजूक ना दादाच्या औषधान बरा वाटला ना, आता ती त्या मांगरातल्या लोकांकडे जाऊन मिळणार नाही याची काळजी घे नीट. हा शांभाऊ, हे बांद्याच्या कोकणी मेवा बाजार संघातून दिलेले पैसे. 4-5 महिन्यापासून हिशोब थकलेला होता, तो आज पूर्ण झाला आणि ही चिठ्ठी पण बघून घ्या. ते उद्याच्या उद्या बँकेत भरू हवे. अरे वा, बरा झाला, 4-5 वेळा खेळपे मारी होते त्यांच्याकडे, पण आज दिते उद्या दिते असं म्हणा निस्ते टाळी होते. काय शांभव, मी परवा ना त्यांना फोन केला होता, सर्च केला होता, विचारायला की बाबा 4-5 महिन्यापासून हिशोब थकलेला आहे, काय झालं, पैशाची काय अडचण हा काय? तर त्याने समोरून मला सांगितलं पैसे तयार आहेत, मी पाठवून देते, आणि लगेच पाठवून पण दिले. मी मोजून घेतले आहेत, सगळे आहेत, पूर्ण आहेत. ठीक आ, या ठेवत आहे, उद्या मी या बँकेत भरत आहे. शांभाऊ, आपण गोदामात जाऊन साठवू बघूया, म्हणजे मधल्या वेळेत मी बाजारात जाऊन येईन, माझं जरा खाजगी काम आहे. ठीक आ दादा, तुम्ही म्हणत असाल तर जाऊया आपण, चला. हा काय करतेस सर? उद्या वटपौर्णिमा आहे आणि लग्नानंतरचा माझा पहिला सण आहे, त्यामुळे उद्या काय काय सामान लागणार आहे याची लिस्ट काढत होते. वॉट पौर्णिमा सर? वटपौर्णिमा असं असतं ते. म्हणजे? ही पूर्वीपासून चालत आलेली पूजा. सावित्रीने तिच्या नवऱ्याचा म्हणजे सत्यवानाचा मृत्यू झालेला असताना यमाकडून जीव परत आणला आणि यमराजाने त्याला जीवदान दिलं. सावित्रीने अखंड सौभाग्याचं वरदान यमाकडून घेतलं आणि तेव्हापासून सगळ्या बायका हे व्रत आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करतात, वडाला फेऱ्या मारतात आणि 7 जन्म हाच नवरा मिळ अशी देवाकडे प्रार्थना करतात.
मला पण 7 जन्म बायको म्हणून तूच हवीस. सो मी पण फेरे मारणार. सर, मी आत्ताच म्हणाले ना की हे व्रत फक्त बायका करतात, पुरुष नाही. पण मग मी मॉमला कधी करताना बघितलं नाहीये. हो हो, मी सांगते नीरजला. ओके, बाय. नीरज, तुझे डॅड येत आहे. त्यांचं गोव्याला काम आहे, सो आपल्याला भेटून जाणार आहेत ते. अरे वा, म्हणजे तुला पण डॅड साठी ही पूजा आणि हा उपवास करता येईल. पूजा? कुठली पूजा? ती आई आओ, उद्या वटपौर्णिमा आहे ना, तर त्या पूजेबद्दल त्या व्रताबद्दल बोलतात सर. सचदेवांकडे असली कुठलीही पूजा करत नाही आणि तुलाही करायची काहीही गरज नाहीये. म्हणजे हे असं उपास-तापास करून कशाला ना उगच जीवाला त्रास करून घ्यायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता खोत नाहीयेस, तू सचदेव आहेस. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय मला हे उपवास करायची सवय आहे आणि मला आवडेल ही पूजा हा उपवास करायला. काय माझ्या सुखी संसारासाठी मी एवढं तर करूच शकते ना. ठीक आहे. या दादा, बसा. तुम्ही म्हणतास तर एकदम बरोबर आहे. म्हणजे स्टॉक मध्ये काहीतरी गडबड आहे खरा, पण इतक्या वर्षात माझ्या कधी ते लक्षात नाही आली. तुमच्या लक्षात आली म्हणून तर समजला. यापुढे मी या प्रत्येक गोष्टीकडे जातीनं आता लक्ष देतलंय. तुम्ही माझ्यासोबत असाल म्हणून खराच माका मोठा आदर वाटता. श्यामभाऊ, तुम्ही चावी अशीच ठेवला या बराबर नाही. आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही. दादा, इथे फारसे पैसे नसतात आणि इथे सहसा कोणी फिरकत पण नाही. शिवाय आपली सगळी माणसं विश्वासू असतात. अगदी बरोबर आहे. तुमच्या मते सगळी माणसं विश्वासू असतात, पण एवढा विश्वास असून सुद्धा गोदामात असलेल्या मालामध्ये गडबड झालीच ना. काय शांभाऊ, माणूस जन्म तर वाईट नसतो, पण कधी कधी ना त्याच्यावर जी वेळ येते ना, त्याच्यामुळे ना त्याला वाईट मार्गावर नेण्यास ती भाग पाडते. बरोबर, थांबा. मी तुमका म्हटलं होतंय ना, हे तसा काय ना या. तुम्ही म्हणताय तसं सुद्धा बरोबर आहे दादा. यापुढे मी काळजी घेईन. शंभू, मी बाजारात जाऊन येते. जेवणाची सुट्टी संपायच्यात हजर होत आहे. दादा नो, थांबा. या कशा? दादा, तुम्ही एक फोन केलात आणि माझा 1,00,000 रुपयाचा देणा परत मिळाला. तुम्ही नसतात तर माझा खूप मोठा नुकसान झाला असता. हे ठेवा पैसे. श्याम भाऊ, माका एकही वरचो पैसा नको. या माझा काम होता तर मी केला. माका माहित आहे तुम्ही पैसे घेऊचात नाही, पण पगार म्हणून ठेवशात ना. पण आत्ताच तू कुठे कामाक सुरुवात केली. पण ऍडव्हान्स म्हणून तर ठेवशाल ना. बाजारात जातात हातात थोडेसे पैसे असले तर बरं असतात. धन्यवाद. येत आई. हे ग एवढं सगळं कोणासाठी करतीयस? तू, मी, मंजू, लालिताई. पण आई, अगं आपल्यासाठी एवढं पुरे. म्हणजे हे अगं असं काय करतस? तुझे सासू विसरलंस? मेघनाताईंसाठी सुद्धा करून ठेवते. बरं आई, एक विचारू. तू एवढं सगळं करतीयस, अगदी आपुलकीने करतीयस, पण लाली आत्याने हे सगळं परत पाठवून दिलं तर? निशी अगो, आपण सगळं चांगल्या मनानं करायचा.
आणि दरवर्षी या सगळं मीच करत येईल ना. किती झालं तरी या वर्षी या नियमात खंड पडू द्यायचे नाही मी. आई अग, हे सगळे वाद ना आता लवकरात लवकर थांबायला हवे. थांबतील निश्चय. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असताना. ओवी, मेघनाताईंसाठी ताट तयार करून ठेवा. आई, हा, नीरज सरांची आई म्हणत होत्या की त्यांच्या सासरीही अशी पूजा करत नाहीत म्हणून. त्या करतील का पूजाही? असं काय करतात? तुका आठवतं होळीची पूजा त्यांनी किती मनापासून केलं नव्हतं तर? कदाचित वडाची पूजा पण करावीशी वाटत त्यांना, म्हणून सगळी तयारी करून ठेवते. बाकी काय नाही. आणि तसंही आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करणं कधीही चांगलं. काय हरकत नाही गेली तरी. मावशी, यु नो, तिकडे लंडनला आसपास वडाचं झाड नव्हतं ना, सो मॉम ना वडाच्या झाडाच्या फोटोचं प्रिंटआउट काढायची आणि मग त्याची पूजा करायची. हो, बट देन डॅडने तिच्यासाठी वडाचं एक बोनसाय आणलं, मग मॉम त्याची पूजा करायची. माझ्या संध्याक लहानपणापासूनच हे सगळे सणवार साजरे करूची खूप आवड. हो, अगं संध्या लहान होता ना तेव्हा वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या बायका पाऱ्यावर जमायच्या, तेव्हा माझी एवढीशी संध्या हातात दोरो घेऊन त्या बायकांसोबत वडाभोवती फेऱ्या मारायची. सगळ्या बायका त्याका विचारायच्या, काय गो संध्या तुझं नवरो खाया, तर म्हणायची येणार, माझा नवरा येणार आणि माका घेऊन जाणार. एवढ्याशा संध्या हे सगळं का करतात, कशासाठी करतात कायच माहिती नसायचं गो. तरीही त्या सगळं मनापासून करायची. ह्या सगळ्या करताना तिका आनंद मिळायचा एवढा मात्र नक्की. आता तू सांगतस ती साता समुद्र पार जाऊन सुद्धा सगळं करायची म्हणजे खरंच कौतुक आहे गो त्याचा. मी पण श्रीनिवाससाठी करू का उपवास? आमचं लग्न नाही झालं म्हणून काय झालं? माझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे, पण मावशीला काय सांगणार? वा, तयारी जोरदार चालू आहे वाटत. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या वस्तू. बरं झालं, बघते. ओवी, या सगळ्या सामान ना नीट चुपात लावून ठेवा. उद्या सकाळी बाकीचा बघू आपण, पण आता तयारी करून ठेव. आणि निशी, तू सगळ्या नीट बघून ठेव, लक्षात ठेवायचा सगळा. पुढच्या वर्षी या वेळेत मुंबईत असशी तू, तेव्हा तुका सगळा एकटीनच करूचा. लक्षात राहीत ना सगळा? हो. हो, हो, बघ ना इकडे, असा काय करतोस? ओ, मी काय म्हणताय तर बघ तरी, मी काय सांगतोय तर. इकडे बघा, इकडे बघा, बघा इकडे बघा. माका ना जर तुम्ही पूजा करूसाठी मदत नाही ना केली तर मी पूजा कशी करणार? हा लाली, आमचा असहकार आहे, इतक्यात विसरलीस तू? हो, असं काहीतरी काय मनात घेऊन बसलास? हा, माका तर ना पूजेची तयारी कशी करायची असते ता पण माहित नाही. कसं माहित असणार लाली? दरवर्षी दायची सगळं करायच्या, त्यांना मदत म्हणून उमावहिनी असायच्या आणि आपण आयत्या जाऊन वडावर उपकार केल्यासारखे सूत गुंतवून यायच्यात. चार बायका शायनिंग मारण्यासाठी नटून थटून मिरवायचं असतो तुला, त्यासाठी पूजा करतेस तू. ओ, 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 बाकीचे पुरुष बघा त्यांच्या बायकांका कशी मदत करतात ते, आणि तुम्ही? बाकीच्यांचे पुरुष करतात कारण त्यांच्या बायका तशा लायक असतात, तू नाही आहेस तशी. बोला, काय बोलायचं तर बोला तुम्ही, पण मी ना पूजा करणार. हा, मी असं बोललंय काय की माझा नवरो असहकार करता म्हणून मी पूजा करणार नाही. अगं मग म्हण, खरंच म्हण. मी तर तुला सांगतोय माझ्यावर उपकार कर आणि वडाची पूजा करणं बंद कर लाली. हे बघ लाली, आपला नवरा बायकोचा हा सातवा जन्म आहे असा समज, शेवटचा जन्म आहे समज, पण हा विषय आता संपव. तुमका काय करू तर नसत ना.
माझ्यासाठी तर नका करू हा, पण मी ना पूजा करणार आणि सात जन्म तुमका अद्दल घडवणार बघा।